तुमच्या सुधा बाबर व्हिलॉग मध्ये मी सुधा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि इथं या ठिकाणी आता ही दोन पोराने लावलाय वाऱ्यातच खेळ, बाहेर भरपूर हवा सुटली आहे आणि बनवायचे फोडणीचा भात। तर दीदी हाय कर। हा इथं समर्थ हाय करतो। दीदी हाय कर की तो हाय। हा तर आता चूल पेटली आहे, चला आपण फोडणीचा भात पाहूया दीदी कशा पद्धतीने करते। आणि हे ताटामध्ये जे तुम्हाला सगळं दिसतंय ना, हे मी तयारी करून दिले तिला सुधरत नाही म्हणून। तर चला मग आता आपण तिला थोडंसं सांग, म्हणजे स्वतः मनानेही करते थोडंसं सांगूया। ही दूर लागते का? आणि आता इथं चालू झाले बघा बनवायला, कढई ठेवली, आता दीदी टाकणार आहे तेल। आणि समर्थ बघा, तर ह्या दोघांचा धिंगाणा चाललेला आहे। तर ताटात काय काय साहित्य दाखवते तुम्हाला, हे अद्रक लसूण जिरे आणि खोबरे मी वाटून दिले, शेंगदाणे घेतलेत, मीठ हळद मसाला धने पावडर जिरे कसुरी मेथी तमालपत्र आणि दालचिनी कोथिंबीर सिमला मिरची कांदा आणि बटाटा आणि या ठिकाणी आहेत तांदूळ। तर सगळ्यात पहिले दीदी टाकते जिरे, टाकलं नाही जिरे, तळल्यानंतर दीदी टाकते कांदा। तर हवा भरपूर सुटली आहे ना, असं झालेलं आहे बाहेर वातावरण तुम्ही पाहू शकता। आणि या ठिकाणी समर्थ कसा पाहतोय पहा, तर ह्याही या ठिकाणी ठेवलेले बाजरीचे कणस झाकून ठेवलेले आहेत वट्ट्यावरती। तर बटाटे शेंगदाणे सिमला मिरची सगळं टाकते आता, आता छान परतून घे। तर मी खाली आली ओट्याच्या, तुमच्याकडे टोमॅटो असेल तर टाका, आमच्यापासला टोमॅटो संपलाय त्यामुळं फोडणी किती उदास दिसले बघ लाल कलर नसल्यामुळं, है ना। मला तर टोमॅटोची खूप सवय आहे पण टोमॅटो संपलाय सध्या नाही। लय वाजवून आली खडांग खडांग खडांग, मळ्यात ऐकू जाईल आपल्या, म्हणतील का की राधाबाई काय करून खवलेली म्हणतील का नाही। तर दीदी टाकते आता सुका सुके मसाले, टाकले कसुरी मेथी धने पावडर हळद पावडर तिखट टाकते एक चमचा चवीपुरतं मीठ। आता का दीदी हलवते ना, आता ओतणार आहे पाणी। तर एक तांब्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ओतले दीदीनं, फोडणी तर मस्त दिसते। झालेले साडेपाच आणि झालं असं की फोडणीचा भात बनवत होती तेव्हाच आले पाहुणे, तर त्यात मग मी व्हिडिओ बंद केला ना, आता करते शूट बघ कसं झालं भात। तर आपण भात कसा झालाय पाहूया, वा मस्त झालाय। तर पहा भात कसा एकदम छान, आणि या ठिकाणी समर्थ। तर आता पोरं खाणार आहेत यम्मी यम्मी मस्त मस्त चुलीवरला फोडणीचा भात, येते का मी काढू। अशा पद्धतीचं झालं दीदीनं बनवलेली खिचडी। तर घ्या मग आता तुम्हाला जेवायला। तर आता पळालेत ताटा न्यायला जेवायला प्लेट, दोघाला पण आणली ना, स्वतः बनवलेली खिचडी खायला खूप खुश झाले दोन्ही पण। ही तर शॉर्टकट झालं, लोणचं पण घ्या सोबत, आंब्याचं घ्या किंवा लिंबूचं घ्या छान लागते। हे बघा कसा मस्ती करतोय, काय खाणार? चावल चावल नाही, फोडणीचा भात। पडशील 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 पडशील, हे बघ पाळा तुला भात। तर आता घेते दीदीसाठी, असंच करणार ना परत। तर इथे घेते लोणचं, तर ही लोणचं आहे समर्थच्या आजीनं आणलेलं। समर्थ तुला पण पाहिजे लोणचं दीतेला पण, नाही पहिलं खाऊन घ्या आणि परत खेळा। तर इथं बसली आता बहीण भावाची पंगत, कसं झालंय सांगा, एक एक गास खाऊन सांगा कसं झालाय दुगर, छान झालंय का पोळल बर का। बुडबा
कसं झालंय ग? बाय, तर भेटू नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये.